तुमने ये बोला कि मैं उम्मीदवार नहीं है, टच मत करना। शपथ गेल्यानंतर कळालं गोकुळ गणपती परत जाणार नाही, हा मोठा स्कॅम आहे मित्रांनो। गोकुळला फक्त जरा विचार करून जावा। सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आपला बर्गर आलाय, तो आता आपण खाऊन करूया नाश्ता, त्याच्यानंतर निघूया। सो फायनली मित्रांनो, आम्ही झालोय रेडी। तुमचा भाऊ बघा कसा टकटक दिसतोय, शर्ट नवीन घेतला तुमच्या भावानी, कलर मला आवडतो। सो फायनली मित्रांनो, एवढं सगळं आम्हाला नीट करायचंय, कारण संध्याकाळी आम्ही डायरेक्ट येणार आहे 6-7 वाजता। तर आले आले एवढी गडबड नको, आल्याला तर एक तासभर आराम असू द्या, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट निघणार आहे। 8 तासाचा प्रवास असणार आहे आमचा तिकडे जाण्यासाठी। सो तिथे मला नंतर सांगेल, आत्ता तर सांगायचं नाही। आज तर तुम्हाला दिवस एन्जॉय करायचा, आता कुठं ब्लॉग चालू झालाय। सो फायनली आम्ही आता घरातून निघालोय मित्रांनो, मस्त रेडी होऊन फ्रेश पैकी कमी 1 वाजले जाता। सो आता आपण बघूया रिक्षा, रिक्षावाल्याने फोन केला होता आम्हाला कुठेही करून। सो आता आपला रिक्षावाला कुठे झाला मी फोन करतो, तसं रिक्षामध्ये बसतो पुढे आलाय। सो चला आता आपली रिक्षा पण उभीच आहे बघा इथे। सो थँक्यू भैयाजी। सो आपण आता चला जाऊया, बाय बाय हॉटेल, जय इधर से। सो मित्रांनो, ही ती नदी आहे, ही यमुना नदी आहे जिथे आपल्या कृष्णाला नेलं होतं टोकरीमधून। सो ही ती नदी आहे, यमुना नदी। सो फायनली मित्रांनो, आता आपण पोचलो इकडे गोकुळमध्ये, आणि हे आपले आहेत, आपले हे ब्राह्मण आहेत मित्रांनो, हे आपल्याला सगळं सांगणार की काही काही, कारण की मंदिर सगळे गल्ल्या गल्ल्यांमध्ये आहेत। सो ते आपल्याला सांगतील की कसं आहे, काय आहे, त्या कुठे काय झालं, कुठे जन्म झाला, कुठे काय काय गोष्टी झाल्या, जसं की आपल्या यमुना नदी कशी कळाली, तसं सगळ्या गोष्टी कळतील आता हळूहळू। सो ते आपल्याला ब्राह्मण नक्कीच सांगतील। सो आता आपण चला जाऊया, दर्शन करूया, तुम्हाला पण दाखवतो गोकुळ दर्शन। तो फायनली मित्रांनो, आता आपण आलोय घरी, त्यांचं घर जिथे त्यांचं पालन पोषण झालं त्या घरी आलोय। आपण बघू शकता नंद यशोदा भवन। सो आता आपण इथे चप्पल काढली, इथे हात वगैरे धुणार आपण, त्याच्यानंतर आतमध्ये जाणार आपण। सो आपण आता आतमध्ये आलोय, बघू शकता त्यांचं घर आहे मित्रांनो। सो फायनली मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे सगळं झालंय मित्रांनो। सो आता आपण बसतो इथं, चाय पिण्यासाठी थांबलोय, बघू शकता तुम्ही। हा जो आपला ब्राह्मण होता तो मित्रांनो गेलाय पळून, आता तुम्हाला मी शॉर्ट सांगतो बाहेर गेल्यानंतर की आम्ही काय शॉर्ट केला, एकदम मोठा शॉर्ट केलाय मी असा, एकदम खतरनाक, बट ते खूप चुकीचं झालंय जे पण झालंय। चला पहिले मी तुम्हाला दाखवतो यांची गल्ली बिल्ली कशी आहे, बट त्यांचं घर तिथे आहे बघू शकता, म्हणजे त्यांचं घर आहे यशोदा भवन तिथे आहे, त्यांचं असली घर आहे ते मित्रांनो। सो तुम्ही पण नक्की या, फक्त बाकी नंतर सांगतो, तुम्ही पण नक्की या, फक्त कोणाच्या नादी लागू नका, इथे लई विषय खोल आहे। सो फायनली मित्रांनो, आता आपण आलोय स्वतःहून नंदमहलला, जे का आता मला इथलं काय माहीत नाही जी। सो आता आपण बघूया नंदमहल कसं आहे, काय आहे, पुतना मोक्ष, बघू शकता कसं सुंदर दिसतंय नंदमहल। तर जातो आतमध्ये नंदमहलमध्ये, आणि लक्ष्मीद्वार दिसतंय तुम्हाला, लक्ष्मीद्वार। सो ते काय ते माहीत नाही, पहिला बघतो जातो आणि मग तुम्हाला येऊन सांगतो। सो आमचं सगळं दर्शन बिर्शन करून झालं, सेम मंदिर तिकडे होते मित्रांनो, पण मूर्ती वगैरे किती छान आहे, मला खूप आवडली, खूप साऱ्या मूर्त्या तिथे छान छानच्या। सो आता आपण त्या बघतोय, ते बघू शकता किती छान आहे, हे बघू शकता कपडे इपडे खरंच छान आहेत, हे बघू शकता। ही माझ्या मम्मीला पण शाल घेतली अशी छान आहे, मस्त मस्त आहेत बघा। पण आता निघालोय तिकडून, आया त्यांच्या अशा काही गल्ली आहेत। सो मार्केट आहे त्या गल्ली होत असं नाही का,
प्रत्येकाच्या तोंडातून पहिला शब्द असतो राधे राधे, ऐकून पण छान वाटलं. तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम सांगतो की नक्की विषय काय. इथं सगळ्यात मोठा विषय आहे, इथं जो विषय आहे ना लय खतरनाक आहे. सगळ्यात जुन्या काळाची दुकानं आहेत ना तशी सेम दुकान आहे तिथं अजून, सेम सेम टू सेम. अंडी होते, दह्यांडी वगैरे सगळे ते इथे होतं हा पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात मेन गोष्ट गोकुळमधले मित्रांनो, ज्या कांदा गोष्टी इकडे नाही भेटत, बघू शकता तुम्ही, कांदा वगैरे नाही भेटत ज्या गोष्टी खात नाहीत त्या आत्ताही मार्केटमध्ये भेटत नाहीत, म्हणजे विचार करू शकता तुम्ही. मला सगळ्यात जास्त आवडतं हे असे घरं बघायला जुन्या टाईपचे, कारण की हे मी मोठं झाल्यानंतर नसणार आहेत, सो जेव्हापर्यंत आहे तोपर्यंत तरी बघू. पण ते जुना दुकान मात्र जरूर आहे ते बघा. असा दरवाजा आहे, महादरवाजा वाटतोय की नाही, कसा घासला असा पाहिजे घराचा दरवाजा. सो फायनली मित्रांनो पण आता कुठे आलोय बघू शकता, हे ते ठिकाण आहे, ते झाड आहे जिथे कृष्णाने उभं राहून बासरी वाजवली होती. आणि हे ते झाड आहे जिथे कृष्णाने वरतून मटक्या फोडल्या होत्या. आणि जेव्हा कृष्ण जेव्हा 6 दिवसाचा होता ना तेव्हा इथं आंघोळ घातली होती कृष्णाला, बघून खूप छान वाटलं मित्रांनो. सो गोकुळमध्ये आलो आणि लस्सी नाही पिली असं होऊ शकत नाही मित्रांनो. सो फायनली आपली लस्सी आली आपल्या हातात. मस्त जी. सो फायनली अरे आम्ही रिक्षात कसे गए. सो मित्रांनो आम्ही गोकुळमधून आलोय. येस, की गोकुळमध्ये काय विषय आहे आणि कसा आहे, एकदम घाण एकदम चीपवाला गोष्ट आहे तो तुम्हाला मी नंतर सांगतो. आम्ही जन्मभूमी बघितली नव्हती त्यासाठी आम्ही तिकडे आलोय जन्मभूमी बघण्यासाठी. आम्ही गोकुळमध्ये फक्त जरा प्रॉब्लेम झाला, सगळ्या काही गोष्टी शिकायला भेटल्या आम्हाला. चल 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 5. सो आम्हाला खूप म्हणजे खूप घाई आहे, कारण की 5:30 वाजलेत, 7:30 ची ट्रेन आहे. आणि त्या आणि जन्मभूमीचं पण दर्शन करायचं आहे. हे समोरच मंदिर आहे, हे बघा इथे इथेच मंदिर आहे. सो आम्हाला पटापट दर्शन करायचं आहे. आम्हाला गाईड चुकीचं झालं त्याच्यामुळे आम्ही जरा मिसमॅच झालो. सो फायनली गाईज आम्ही 20 मिनिटांमध्ये नाही का दर्शन बिर्शन करून आलोय. मोबाईल अलाउड नाही आहे, तुमची बॅग सुद्धा तुम्हाला जमा करावी लागते. सो आता आलोय आम्ही ब्रिजवासी पेढेवाल्याकडे, जे की खूप फेमस असतो ब्रिजवासी, तुम्हाला माहिती असेल ब्रिजवासी पेढा. आ गया भाई, आ गया. सो हे ब्रिजवासी पेढा आहे मित्रांनो. सो मित्रांनो ह्यांची मिठाई बघून ना अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय, असल्या मिठाई आहे. हे बघा लय खतरनाक दिसतं, एकदम फ्रेश आहे. आणि भाई टेस्ट को नहीं मिलता कुछ, ये चाहिए, ये थोड़ा फ्रेश और मस्त लग रहा है. इसको क्या बोलते हैं, ये जो रबड़ी में होता है ना अच्छा क्वेश्चन है, ये वही है रबड़ी मुझे आ सकते हैं. तो चला आपण काय घ्यायचं ते घेऊया. तो आम्ही मित्रांनो 4 बॉक्स पेढे घेतले, जे ब्रिजवासीचे 4 पेढे असतात. आणि रसमलाई घेतली तुमच्या भावाने खायला स्वतःला. सो आम्ही घेतलंय हे खायला, च्या गावात मस्त दे दो भाई मस्त. सो थँक यू सो मच भाई एक्स्ट्रा डालने के लिए. डालो यार एक्स्ट्रा, ऐसा मत करो यार. बघा मी बोललो बरोबर 100 दिला. मस्त रे, तुम्हाला बघूनच समजलं असेल की कसं आहे, इतकं छान आहे ते. खाऊन संपलं पण मी अजून ते घ्यायला चाललोय. आप तो 101 कर दे, 104 वगैरे. ठीक आहे ठीक आहे. आता 104 गेलं.
ये बघू शकता तुम्ही या। सो मित्रांनो 6 वाजलेत आणि धुकं बघा किती झालंय, इतकी थंडी आहे इकडे, किती थंडी आहे मित्रांनो इकडे, पूर्ण धुकं धुकं झालंय। तुम्हाला म्हणजे लांबच दिसत नाहीये, हे बघा तिकडचं पूर्ण दिसत नाहीये, 6 वाजताची थंडी आहे। तर तुमचा भाऊ आता अशी कॅप घालणार आणि खाणार आणि चलत मुनार, चलो बाय। सो फायनली आम्ही आलोय घरी, सो आता आपण रेडी होणार आणि जाणार आपल्या दुसऱ्या स्पॉटला, नेक्स्ट स्पॉट आमचा नक्की नाही मित्रांनो कसा विषय मला पण माहित नाही। सो बघू जमलं तर मी त्याचा पण ब्लॉग काढल, नाहीतर नाही काढणार। हा, सो मित्रांनो मथुरेला या, वृंदावन फिरा, द्वारकाधीश फिरा, जन्म ठिकाण फिरा, निधीवन फिरा, सगळ्या गोष्टी फिरा, गोकुळमध्ये पण फिरा, पण गोकुळमध्ये गेल्यानंतर कोणत्याही ब्राह्मणाच्या नादी लागू नका। तुम्हाला तुम्ही जिथे पण असाल तुम्हाला पहिले असं बोलणार की गोकुळ गोकुळ भाई गोकुळ चलो गे गोकुळ घुमाता हो 200 रुपये में घुमाता हो 300 रुपये में घुमाता, काय असं नसतं मित्रांनो। तिथे गेल्यानंतर ते बोलणार की तुम्हाला जातानाच आम्हाला तुम्हाला तुम्ही बघितलं असेल मध्ये की आम्हाला यमुना नदी दाखवले त्यांनी, 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या। सो आम्हाला वाटलं की हा अरे हा रिक्षावाला खूप छान आणि मस्त आहे मित्रांनो, बट तो रिक्षावाला खरा असा निघाला ना तुम्हाला काय सांगू, आता एक शिवी पण येते तोंडात, पण द्यायची नाही शिवी आपल्याला कारण की तुम्ही चांगले आहेत मी पण चांगला आहे। सो कसा विषय होता माहिती आहे का, तो बोला की तुम्हाला एक मी ब्राह्मण देतो तो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल, तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे पैसे द्या, वाटतील तेवढे म्हणजे तुम्ही विचार केला माइंड, तुम्हाला वाटतील तेवढे पैसे द्या तो तुम्हाला सगळं फिरवेल। तर आम्हाला त्यांनी स्टार्ट केलं फिरवायला, सो त्यांनी आम्हाला दाखवलं भाजी वगैरे दाखवली, अजून ती भाजी विकत नाही दादा, असं विकत नाही, कृष्ण इथं खेळला, असं झालं तसं झालं, भगवानने असं केलं, सगळ्या गोष्टी जाणून ते प्रॉपर सांगितल्या आम्ही त्या समजल्या, पण कुठे कृष्णानं म्हणजे कानाने कुठे बासुरी वाजवली आणि कुठे बसले होते, कुठे कपडे धुतले, हे सगळं त्याने आम्हाला दाखवलं। त्याच्यानंतर एक 15 मिनिटाचा गॅपमध्ये सगळं दाखवलं, त्याच्यानंतर जे मंदिरामध्ये गेलो आम्ही त्यानंतर आम्हाला असं बसवलं, बसवून सांगितलं असं नाही का, माइंड पूर्ण ते लोक ब्लॉक करतात तुमचा, एकदम फ्रेश करून टाकतात आणि 15 मिनटं तुम्हाला चांगलं सांगणार आणि 15 मिनटानंतर जो गेम चालू करणार ना, हा दान करा तो दान करा असं करा तसं करा, हे दान केल्यानंतर ते होतं हे दान केलं, फक्त दानच्या गोष्टी तुम्हाला सांगणार एक अर्धा पाऊण तास, फक्त दानच्या गोष्टी सांगणार। सो तिथं आपल्याला मांडी घालून बसवणार, पुढे पुढे सरकायचं, ते सगळं ठीक होतं चला हरकत नाही। पुढे गेल्यानंतर तो महाराज पण काही न बोलता, मम्मीचं नाव काय पप्पाचं नाव काय हे काय नाव, हा चला हे दान करताय किती दान करताय, अरे डायरेक्ट मित्रांनो दान करायच्या गोष्टी करतात तिकडे। तर आम्ही पण शाळेत गेले, हा आम्ही पण 1200-1200 दान करतो, 1300-1300 दान करतो, हा आणि पाव स्टार्टिंगलाच 1.5 किलो मिठाईचे आणि बाकी 1300 रुपये असे असे होत होते। सर मी पण बोललो चल शाळा तरी करू, हा करतो दान बोललो, तर त्यांनी जसं आम्ही बोललो ना करतो दान, त्यांनी आम्हाला त्यांची ना एक हे असतं एक साईन असते, जर एक पट्टा दिला तर एवढे पैसे, दोन कपाळाला बांधला तर एवढे पैसे, हातामध्ये हे दिलं तर एवढे पैसे, त्या इकडे काउंटरवरती कळतं ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या। सो मी पण घेतल्या त्या, आम्ही पण घेतल्या आणि तिथे गेल्या बोललो की अरे हमारे मन पे आहे ना दान करणं की नाही करणं, तर तो तिथं भडकला, तो जो आपला गाईड होता ना हा वाला गाईड, तो भडकला की अरे ऐसे कैसे आप तो उधर बोले ना इतना दान करता वो दान करता, मी बोला हा तो मन पे होता आहे ना हमारे दान करणं आहे नाही दान कर, कारण की माझी मम्मी गोदान करते दर महिन्याला करते मला चांगलं माहिती आहे, मी स्वतः दान करतो मला चांगलं माहिती आहे, पण आम्हाला माहिती आहे दान कुठं करायचं असतं बरोबर। सो ते आम्ही दान करतो, त्यामुळे त्याला बोललो की नाही, त्या माणसाने आमच्या हातातला प्रसाद घेतला, ते डोक्याला बांधलेल्या पट्ट्या काढल्या, आम्हाला याचं काय वाईट बिलकुल वाटलं नाही, बट जस्ट आम्ही बघत होतो, आता माझ्यासोबत पोरगी होती म्हणून नेक्स्ट टाईम तुम्हाला मी सूममध्ये नाही का ब्लॉग काढून दाखवलं ह्या गोष्टी सगळ्या। पण त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दाखवलं बघा मी की एक घर आहे त्यांचं, कृष्ण इथं खेळला वगैरे सगळं झालं, असे तिथं 3-4 घरं होते, तुम्हाला खोटं वाटेल असे तिथं 3-4 घरं होते आणि सेम सिस्टम 4 घरांमध्ये चालू होती, सेम सिस्टम। सो हा मोठा स्कॅम आहे मित्रांनो, देवाच्या नावाने सगळा पैसा घेतात। आमच्या समोर एक 15-20 जणांची पार्टी बसली होती, त्या लोकांचं माइंड इतकं फ्रेश केलं ते 25,000 फाटले। यार तुमच्या मनाने करताय ना, तुमच्या मनाने करा, मागू नका कुणाला, हे खूप चुकीचं झालं आमच्यासोबत, खूप म्हणजे खूप त्यांना आता काय बोलू शकत नाही, आणि म्हणजे आज बोललं तर उगा लोक मला नावं ठेवतील, त्यासाठी मी पण एवढं काय बोलत नाही, बट जर तुम्ही येत असाल मथुरा याला तिकडे बिंदास या गोकुळला, फक्त जरा विचार करून जावा, 4 गोष्टी जरा इकडच्या चुकीचं सांगतात। आता आम्ही 2 दिवस थांबलो पण तुम्ही माझा ब्लॉग बघितला आजचा,
मी कुठंच नीट नाही गेलोय. सो त्या ह्या गोष्टीमुळेच की इथलीच लोक बरोबर नाही आहेत. इथले पण रिक्षावाले पण अशा अमाऊंट सांगतात की आपलं एक टाइमचं जेवण होतं. सो जरा जपूनच तरी पण होऊन जातं. सो आम्हाला रूम तरी चांगली भेटली होती नशिबाने, त्यामुळं एवढं काय नाही. जे पण ह्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला तिकडे खूप पैसे लागतात. मला काही पैसे देऊ नका, फक्त एवढ्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या गोष्टी तुम्हाला माझे खूप किंचित लोक सांगतात, कारण की ब्लॉगर पण ऑलमोस्ट हे तेच दाखवत. मी जे यायच्या आधी बघितलं ना मला तेच दाखवत होते, गोकुळमध्ये असं तसं हे तसं. शपथ गेल्यानंतर कळालं गोकुळमध्ये परत जाणार नाही, सॉरी जाणार, त्या ब्राह्मणांना एक तासभर तरसवणार, हे दान केलं ते दान केलं हे दान केलं ते दान केलं. आणि लास्टला अरे नाही यार पैसाही नाही. अरे सगळ्यात वेटी गोष्ट, कार्ड पण चालतं, ऑनलाईन चालतं, सगळं चालतं, तुम्ही फक्त दान करा. तो तिथं मूर्ती समोर बसणारा भटजी बोलतो तू फक्त दान कर. कोणतं दान? फायनली मित्रांनो गाईज, आमची ट्रेन 2 तास लेट झाली. आम्ही अक्षरशः इथं बसतोय तिथं बसतोय, काय सांगू इतकं लेट आहे ना. आणि त्यात ह्या ट्रेनचा कोणतरी 4-4 वेळा बेल खेचतोय, ही जात नाही. चेन चेन खोचते, त्यामुळे ही जात नाही. काय माहिती काय व्हायचं आयुष्यात. आमच्या आयुष्य तर काय नाही व्हायचं, तुमचं आयुष्य तुम्ही घडवू शकता. तुम्हाला काय करायचं फक्त, काय करायचं फक्त, जर तुम्हाला आमचं आयुष्य घडवायचं आहे तर लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं. त्याच्या पुढे काय करू शकत नाही. आमचे तुम्ही म्हणजे असे लाईक करा, असे लाईक झाले पाहिजे तुमच्याकडनं, असे गच्च गच्च भरले पाहिजेत लाईक आणि कमेंटनी. गच्च असा गच्च भरा ना की श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम यायला पाहिजे. कोण पाहतला म्हणजे कुणी लाईक केलं तरी कळलं नाही पाहिजे की कुणी लाईक केलं. एवढे लाईक करा, एवढे लाईक करा मित्रांनो, एवढे एवढे लाईक करा. मग तुम्हाला मी पाण्याची बाटली दे लाईक केलं त्यामुळं. बघा मी लई चांगलं आहे. सगळं ठीक आहे. पिक्चर चाललंय बघा, पिक्चर 1, 2, 3.